जे सीसीटीव्ही आहेत या सीसीटीव्ही प्रक्षेपणाचा शुभारंभ सुद्धा या ठिकाणी मान्यवर भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्र मंडळामध्ये यंदा 36वं वर्ष आहे आणि भलं मोठं एक मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भिवंडी शहरामध्ये पश्चिम बंगाल येथील मायापुरी परिसरात असलेलं हे मंदिर आहे श्रीकृष्ण यांचं आणि इस्कॉन चंद्रोदय मंदिर हा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. विशेषतः आपण पाहू शकतो ड्रोनच्या दृश्याने या ठिकाणी हा संपूर्ण मंदिर हुबेहूब उभारण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतो आहे. विशेषतः हा मंदिर पश्चिम बंगालमध्ये मायापूर या परिसरामध्ये अजूनही या मंदिराचं काम सुरू आहे. 16 वर्षापासून भलं मोठं मंदिर आहे श्रीकृष्णाचं आणि देशातील सर्वात मोठं मंदिर म्हटलं जाईल आणि त्याची प्रतिकृती या ठिकाणी हुबेहूब साकारण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण पाहू शकतो ड्रोनच्या दृश्याने हा पूर्ण मंदिर जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक नक्षीकाम करण्यासाठी हा मंदिर बनवण्यासाठी विशेषतः कलकत्त्यावरून जे कारागीर येते या ठिकाणी आले होते आणि या मंदिराच्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मंदिराच्या सुरुवातीमध्येच आपण बघू शकतो की नरसिंहा यांची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे या परिसरातून आपण या ठिकाणी आतमध्ये जाणार आहोत आणि विशेषतः या ठिकाणी बघितलं तर बाप्पा जे आहेत ते गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी होताना दिसतीये. विशेषतः आपण बघू शकतो की पूर्ण जे काम आहे गाभाऱ्यामध्ये ते डिझाईन्स या ठिकाणी बघू शकतो. संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि या सुंदर असे गाभाऱ्यामध्ये बाप्पा या ठिकाणी विराजमान आहेत. श्रीकृष्णाचं चंद्रोदय मंदिर आणि त्या मंदिरामध्ये बाप्पा या ठिकाणी विराजमान आहेत आणि अनेक नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आहे. या चंद्रोदय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाप्पा या ठिकाणी विराजमान आहेत. आपण बघू शकतो की विलोभनीय अशी मूर्ती या ठिकाणी बाप्पांची आहे आणि अनेक दागिन्याने सजलेले बाप्पा या ठिकाणी आपण पाहू शकतो. जवळपास 40 किलो वजनाचा या ठिकाणी त्यांचा चरण या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. गदा आहे,
आणि त्यांचे हात आणि मोदक हे सर्व चांदीचे आहेत आणि मुकुट आपण या ठिकाणी बघू शकतो. विलोमनी अशी मूर्ती या ठिकाणी आहे. आपल्यासोबत या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल, या ठिकाणी पप्पा विराजमान आहेत आणि चंद्रोदय मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे जो अजूनही पूर्णपणे तयार झालेला नाही आणि त्याची पूर्ण प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. आणि एक कलकत्ता जे बंगाल आपलं बंगाल आहे ते कलकत्ता राजमध्ये मायापुरी म्हणून एक सिटी आहे. तिथे गेले 26 वर्षापासून एक काम चालू आहे, इस्कॉन टेम्पल, आणि जगातला सर्वात मोठा हे टेम्पल आहे आणि ते 2026 चालवणार आहे आणि आम्ही 2024 करून दाखवलं असं मी बोलू शकतो का. जे त्यांचं भारताचं स्ट्रक्चर आहे, कमीत कमी कलकत्ताचे 150 वर्कर गेले 1.5 महिन्यापासून काम करत होते आणि विद इन टाईम त्यांनी करून दाखवलं. आणि आज पैसे तुम्ही बघू शकता, एक इस्कॉन हरे रामा हरे कृष्णा गणपतीपा मौर्य असं झालं आहे पूर्ण. खरं तर 36 वर्षावा आहे आपला आणि अनेक वर्षी आपण फक्त मंदिर दाखवण्याचा या ठिकाणी विविध मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाही, विविध मंदिर दाखवण्याचा प्रयत्न असा करतो का, आमची भिवंडी एक टेक्सटाईलचा मॅन्यु एक खूप मोठा हब आहे, टेक्सटाईल हब, आणि इकडे भारताचे सर्व राज्याचे लोक इकडे राहतात. UPचे लोक आहे, इकडे उत्तर प्रदेशचे लोक आहे, बिहारचे लोक आहे, कर्नाटक, तेलंगणा, हैदराबाद, गुजरात, मारवाडी, राजस्थान सर्व लोक येतात. त्या दृष्टीने आम्ही सर्व स्टेटचं एक मंदिर बनवतो जेणेकरून लोक तिथे जाऊ शकत नाही, मिडल क्लासचे लोक इकडे येऊन बघू शकतात असं आमचं विचार होतं. खरं तर आपण बघितलं तर भला मोठा मंदिर आहे, किती फुटाचा आहे, कसा काय काय वापर करून या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. सर्व पहिले तर मी तुम्हाला एक विशिष्ट सांगतो, ही जागा या जागेवर बसली आहे त्या पाठिंबा सर आमचे मुस्लिम समाजचे बांधू राहतात, सोमानगर, पटेल कंपाऊंड, आमणे कंपाऊंड सहभाग. मी त्यांचे धन्यवाद देतो, गेले 36 वर्ष मला लोक सपोर्ट करतात. आणि हे जो हाईट तुम्ही दिसता 125 फीट हाईट आहे आणि कुठे पण तुम्हाला POP असा कुठला वस्तू दिसणार नाही, जे गव्हर्नमेंटचा आपला बँड आहे, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. लाकडी, बांबू, कापड असा मोठ्या प्रमाणात वापर झाला, खूप मोठा, खूप लाकडी, बांबू, खिल्ले, कपडे, लबर्स जे वन टाइम यूज करू शकतो असं पूर्ण कार्यक्रम केलं. या ठिकाणी बघू शकतो आपण की लाकडी, बांबू, कापड याचा वापर करून या ठिकाणी हा मंदिर जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाप्पांची विलोभनीय अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. विशेषतः हा मंदिर पाहण्यासाठी भिवंडीच नव्हे तर मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक अशा भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर विदेशातून देखील या ठिकाणी काही लोक येतात आणि बाप्पांच्या चरणी या ठिकाणी आशीर्वाद घेत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक जण जे आहेत गोरगरीब आहेत ते त्या ठिकाणी जाऊन अशा मंदिरांचं दर्शन घेऊ शकत नाही, त्यामुळे असं मंदिर या ठिकाणी उभारून त्या लोकांना त्या मंदिराचं दर्शन द्यावं अशी या ठिकाणी या मंदिराचा या ठिकाणी उद्देश असतो. आणि विशेषतः गणपती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी या मंदिराचं दर्शन या ठिकाणी सर्व भाविकांना होत असतं. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.